मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पाचपावली परिसरात कचरा वेचणाऱ्या तरुणांनी आपल्याच साथीदाराची दगडाने ठेचून केली हत्या. अखेर निवासी डॉक्टरांनी संपाला दिला पूर्णविराम. मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाला दिला 3 दिवसांचा अल्टिमेटम. आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना झाली सुरुवात. ग्रामीण भागातील मतदारांमध्ये दिसलं उत्साहाचं वातावरण. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याजवळ कचरा उचलणाऱ्या काही तरुणांनी आपल्या साथीदाराला दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून मनोज उर्फ घंटी घंटेश्वर असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी भजन, पोलंगा आणि सुनील नावाच्या 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृतक पाचपावली परिसरातील कचरा उचलतात. सायंकाळी 7:30 वाजता चौघे पाचपावली पोलीस ठाण्याजवळ असलेल्या कुंभारपुराच्या शास्त्रीनगर उद्यानाजवळ दारू पीत होते. या दरम्यान त्यांच्यामध्ये वाद झाला व भजनने घंटीला मारण्यास सुरुवात केली. सुनील आणि पोलंगानेही भजनसोबत आपला हात साफ केला. या दरम्यान आरोपींनी घंटीला सिमेंटच्या दगडाने ठेचून ठार मारले व तिथून पळून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना लगेच मिळाली नाही. घटनास्थळाजवळ एक रुग्णालय आहे, तेथील डॉक्टरांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घंटीला रुग्णालयात नेले, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप चौथ्या दिवशीही सुरू ठेवला. परंतु मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर सेंट्रल मार्डने रात्री 10 वाजता संप मागे घेतला. तसेच रात्रीच्या वेळी सर्व निवासी डॉक्टर आपल्या कामावर परतले. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सेंट्रल मार्डला त्यांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र वेगवेगळ्या कॉलेजांकडून लेखी आश्वासने मागितली जात होती, यामुळेच रात्री 10 वाजेपर्यंत संप सुरू होता. सेंट्रल मार्डकडून बैठकांची फेरी दिवसभर चालू होती. सलग 4 दिवस चाललेल्या संपामुळे मेडिकल आणि मेयोच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली होती. दुसरीकडे किरकोळ शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आले होते. सुरुवातीचे 2 दिवस फारसा परिणाम झाला नसला तरी सोमवारी परिस्थिती बिघडायला लागली. दोन्ही महाविद्यालयांचे सुमारे 750 निवासी डॉक्टर कामावर आले नसल्याने रुग्णांच्या अडचणी वाढल्या होत्या. सोमवारी केवळ आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली होती, तर ओपीडी मधील रुग्णांच्या तपासणीसह इतर सेवा बंद करण्यात आल्या. दुपारी 3 नंतर अपघात विभागातील निवासी डॉक्टरांनी त्यांची सेवा बंद केली होती. मेडिकल मार्टचे अध्यक्ष डॉक्टर सजल बन्सल यांनी सांगितले की दिवसभर चाललेल्या बैठकांनंतर रात्री संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र हा संप 3 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान सरकारला 3 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर सरकारने या कालावधीत मार्टच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुन्हा निवासी डॉक्टर संपावर जातील. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणूक मतदानाला मंगळवारी सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली. ग्रामीण भागात या निवडणुकीत बरेच मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्साही दिसून आले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीदरम्यान ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेसह आदर्श आचारसंहिता व कुठल्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी SST चे 25, FST चे 26, VST चे 29 व VVT चे 17 अशा टीम पहिले नेमण्यात आल्या आहेत. मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे किंवा दारूचं वितरण तर करण्यात येणार नाही ना, यावर नजर ठेवण्याचं कार्य या पथकांना देण्यात आलं आहे. तर सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचं पथक प्रत्येक सर्कलमध्ये नेमण्यात आलं आहे. या निवडणुकांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्व पक्षांनी आपल्या विजयाबद्दल सकारात्मकता व्यक्त केली असून सर्वच पक्षांना त्यांचे उमेदवार निवडून येतील असा आत्मविश्वास वाटत आहे. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके, रस्ते, कलवट, घरे इत्यादींच्या नुकसानी संदर्भात अहवाल तयार करून तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत यांनी पूरग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले असून बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की जून ते सप्टेंबर या कालावधीत 6,250 हेक्टरमध्ये 33% जास्त पिकांचे नुकसान झाले आहे, ज्याने 11,000 शेतकरी बाधित झाले आहेत. 1 एप्रिल ते 3 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात 21 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 125 गुरांनीही आपला जीव गमावला. मिळालेल्या 27 लाखांपैकी 14 लाख रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले असून अजून 13,15,000 रुपयांची गरज असल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्र्यांनी विभागवर झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. मत्स्य व्यवसाय संस्थांनाही पुरामुळे मोठा फटका बसला आहे. वेणा, कोलार, नंदा गोमुख, उमरी, चंद्रभागा, मधुगंगा जलाशयातील सुमारे 2 कोटी मत्स्यपालन कुटुंबाचे नुकसान झाले आहे. पालकमंत्र्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांना मदतीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या 7 ऑक्टोबर पासून राज्यभरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या आधी सर्वत्र गरबा दांडियाच्या शिबिरांना सुरुवात होते, मात्र शासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांमुळे भक्तगणांच्या आनंदावर पाणी फेरलं गेलंय. दरवर्षी नवरात्रीत महिनाभर आधी गरबाप्रेमींसाठी अनेक ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात येतं, मात्र मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या महामारीमुळे गरबाप्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरलं जातंय. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे, त्यामुळे अनेक आयोजकांनी गरबा खेळण्यासाठी याही वर्षी अनुमती दिली नाही. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसात करोडोंचा व्यापार ठरलेला असायचा, मात्र मागील 2 वर्षांपासून कोरोनामुळे हा व्यापार ठप्प झाल्याचं दिसून येतंय. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. काल अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. यात परिवर्तन व सहकार पॅनल होते. त्यातील परिवर्तन पॅनलचे उमेदवार राज्यमंत्री बच्चू कडू विजयी झाले. बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख यांना 2 मतांनी पराभव केला. बच्चू कडू निवडून आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. शेतकऱ्याची चीड आहे आणि त्याचाच हा विजय आहे. शेतकऱ्यांना चीड व्यक्त केलेली आहे आणि आम्ही हे दाखवून दिलं का जो शेतकऱ्याच्या विरोधात जाणार त्याचा पराजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जी आम्हाला मदत केली त्यांचं मी आभार मानतो. ज्यांच्या विरोधात मी निवडून आलो त्याला सांगतोय का तुला सुटपुटात राहून निवडून जिंकता येणार नाही. सामान्य माणसापर्यंत जावं लागत, सावकार ती सोडावं लागत, त्याच्याशिवाय विजय होणार नाही. आणि हा आता बँक आम्ही पाहतोय ही शेतकऱ्याच्या दारापर्यंत आम्ही नेणार आहोत. सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या असून नागपूरच्या हनुमाननगरमध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थी आनंदाने आपल्या आपल्या शाळेत पोहोचले. या दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, पण सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या असून शाळा सुरू होण्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. नागपूरच्या हनुमाननगर येथील महापालिका शाळाही सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी शाळेत पोहोचल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सांगत होते की सर्व विद्यार्थी किती आनंदी आहेत. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर केल्यानंतर आणि त्यांचे तापमान तपासल्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांनाही आनंद झाला.
गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होते, पण आता विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत चांगला अभ्यास करू शकतील. मागील 18 महिन्यापासून शाळा बंद आहे आणि शाळा बंद असून सुद्धा मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रयत्नरत आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देणं महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. महानगरपालिकेत शिकणारा जो मुलगा असतो तो मध्यवर्गीय आणि निम्न मध्यवर्गीय प्रभागाचा असतो आणि या सगळ्यांकडे मोबाईल असणं आवश्यकच नाही आहे. आणि घरही एखादा जर मोबाईल असला तरी घरचा प्रमुखाकडे असतो आणि तो कामावर गेला की मोबाईल निघून जाते. असा विपरीत वातावरणामध्ये महानगरपालिकेच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या घरी काही लोकांना विद्यार्थ्यांना बोलावून ऑफलाईनसुद्धा शिक्षण महानगरपालिकेच्या शिक्षकांनी घरी जाऊनसुद्धा दिला. हे सर्व करत असताना माझा विद्यार्थी स्पर्धेमध्ये प्रायव्हेट शाळांचा सोबत मागे नाही राहिला पाहिजे ही भावना ठेवून आमचे शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली. आम आदमी पार्टीने सोमवारी नागपुरात वीज जोडो मोहिमेला सुरुवात केली. शहरात महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर वीज कापली जात असून या विरोधात ही मोहीम चालवली जात आहे. लोकांचे 1 किंवा 2 महिन्याचे वीज बिल थकीत असताना महावितरणकडून वीज कापली जात असून यावर आघाडी सरकारचे सर्व नेते गप्प बसले आहेत. तसेच विरोधी पक्षात बसलेला कोणताही भाजपा नेता यावर बोलण्यास तयार नाही. सोमवारी आम आदमी पार्टीतर्फे कुंभारपुरा बजेरिया परिसर, जे स्वतः महापौर दयाशंकर तिवारी यांचे कार्यक्षेत्र आहे, तिथल्या लोकांची वीजही मोठ्या प्रमाणात जोडली. जिथे प्रथम महापौरांनी स्वतः वीज बिलाची होळी पेटवली होती, मात्र नंतर त्यांनीही माघार घेतली. आम आदमी पार्टी तशीच आपली मोहीम सुरू ठेवेल अशी माहिती आम आदमी पार्टी मध्य नागपूरचे नेते प्रभात अग्रवाल यांनी दिली. मेरा नाम देवेंद्र खिची है, मैं संतरामाड़ का रहवासी हूँ. मेरे इधर की बिजली काट दी गई थी तो आम आदमी की पार्टी के नेताओं ने इसे जोड़ दिया गया है. और मेरे जून में ही मैंने 20,000 रुपये पेमेंट करवाया था, पर 3 महीने और हो गया है तो और 5,000-5,000 बिल आ रहा है, तो हम 25,000 रुपये कैसे भरेंगे? मेरा अमाउंट अभी के तारीख में 25,000 रुपये है, 25,090 रुपये, तो इतना मैं एकदम कैसे भर सकता हूँ? आप ऐसे कर सकते हैं कि किस्त में भी हमको 2,000-2,000 रुपये महीना कर दीजिए तो हम वो कर सकते हैं. और जो हाँ, और वो बैच भी नहीं काट रहे हैं. मैंने 20 भरा तो बैच मेरा वैसी का वैसी एज इट इज़ वैसे ही था, जो कटा नहीं, तो 20 पे भी वो बैच काटे ही है उन्होंने, और अभी जो 25 है उसमें भी बैच लग के आ रहा है, तो इतना एक आदमी इंसान कैसा भरेगा? अतिवृष्टि भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. यंदाच्या निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला भरघोस मदत मिळवून द्यावी असे मत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मांडले. याशिवाय वाळू माफिया रॅकेट, मुंबई ड्रग्स प्रकरण, रामदास कदम ऑडिओ क्लिप या विविध विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी प्रसार माध्यमांना दिली. माझं मत एवढंच आहे की मुख्यमंत्र्यांनी यावं की नाही यावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी कालही बोललो की मुख्यमंत्री किंवा मंत्री आले तर प्रशासनावर एक त्याचा दबाव तयार होतो, पण मी अशी अपेक्षा करतो की ते समजा येत नसतील तरीही आत्ता मराठवाडा खूप अडचणीत आहे, ती अडचण समजून घेऊन त्यांनी मराठवाड्याला भरघोस मदत केली पाहिजे. आणि ती कागदावरची मदत नाही, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत केली पाहिजे, प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. आणि त्यासोबत विजेचे कनेक्शन कापणं चाललं आहे ते बंद झालं पाहिजे, कर्ज स्थगित केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी तात्काळ या ठिकाणी घोषित कराव्या अशी आमची मागणी आहे. अनेक जिल्ह्यातली माहिती जमा केलेली आहे आणि याच्यामध्ये राजकीय लोक, पोलीस, महसुली यंत्रणा आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक, अशा लोकांचं नेक्सस या वाळू माफियाच्या संदर्भात दिसतं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे सुरू झालेलं आहे, म्हणजे ज्यावेळी माननीय उच्च न्यायालय सांगतं की वाळूचा उपसा बंद करा तर यांना त्याचा आनंद होतो, त्याचं दुःख होत नाही. याचं कारण मग कुठले टेंडर न काढता त्या ठिकाणी अवैध उपसा करण्याकरता एक नवीन कुरण चरायला यांना मिळतं, अशा प्रकारची अवस्था आज दिसते. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात उपसा चाललाय आणि इतका अवैध अशा प्रकारचा धंदा चाललाय आणि याला पूर्ण
सरकारी प्रोटेक्शन आहे. हिंगणा तालुक्यातील उमरी वाघ हे गाव घाणीच्या विळख्यात सापडले असून गावाचे सरपंच व पदाधिकारी यांना गावातील लोकांच्या समस्येशी काहीही घेणं देणं नसल्याचं दिसून येत आहे. सर्वत्र घाणच घाण पसरल्यामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. उमरी वाघ या गावातून फेरफटका मारला असता गावातील घाणीचं साम्राज्य बघण्यासारखं आहे. गावात येणारे जाणारे सर्व मार्ग घाणीने व्यापलेले असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत दूषित पाणी साचले आहे. याच पाण्याचा गावातील नागरिकांना पिण्याचं पाणी म्हणून पुरवठा केला जातो, त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. गावातील सांडपाणीसुद्धा गावात नाल्या नसल्यामुळे गावातल्या डबक्यांमध्येच साचते, त्यामुळे डेंग्यूच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वत्र डेंग्यूची साथ असल्याने स्वच्छता राखणे गरजेचे झाले असून स्थानिक प्रशासन या समस्येकडे अजिबात लक्ष देत नसल्यामुळे गावातील नागरिकांची चिंता वाढली आहे. नालीचा त्रास आहे, मी मेंबर आहे, नालीचा त्रास आहे मले. मग तुम्ही काय ग्रामपंचायत मध्ये म्हणत नाही त्यांना? पोराले विचारा, पोराले विचारा ना. म्हणलं का हे पोरग हजर आहे, मी म्हणलं का मीटिंगला जातो ना जी. मी मीटिंग मध्ये गेरच नाही घेऊन राहिले ते लोक. तर तिकडच आपल्याच इकडं हे करते, आपल्या तिकडं नाल्यावर नाली आहे आम्हाला बरोबर आहे. मग नाही कोणी साफ करायचं. किडे किडे हो किडे शपटाचे किडे येते ना जी. विचारा लागले यायले आम्हाला त्रास आहे ह्या नालीचा. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.